नेर पंचायत समितीमधील कृषी अधिकारी संजय पवार यांनी नेर तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजनेतून विशेष घटकातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या धडक योजनेतील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याची लेखी तक्रार मनसे तालुका अध्यक्ष बाळासाहेब कठाळे यांनी यवतमाळ कृषी अधिकारी यांना 18 जानेवारी रोजी निवेदन दिले. या निवेदनात असे लिहिले आहे की नेर पंचायत समिती कृषी अधिकारी संजय पवार हे स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करून या विहिरीचे कामे तो त्यांच्या निकटवर्तीय ठेकेदाराला देत आहे. ठेकेदार व कृषी अधिकारी संजय पवार यांच्यामध्ये मिलीभगत असल्यामुळे यामधून संजय पवार यांना मोठ्या प्रमाणात आमदनी मिळत असल्याचेही म्हटले आहे. नेर पंचायत समिती कृषी अधिकारी संजय पवार व ठेकेदारांच्या निकटवर्तीयांमुळे वटफळी येथील संजय राऊत, खुटाफळीतील विजय खडसे व पाथर्ड येथील प्रशांत बसवनाथी यांच्या विहिरीचे खोदकाम 25 फुटापर्यंत जातात यांनी त्या ठेकेदाराचे पूर्ण बिल काढून दिल्याचे या तक्रारीत नमूद आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थींच्या जागेतील अंतर कमीत कमी 500 फूट पाहिजे, परंतु या अधिकाऱ्याने 200 ते 300 फुटाच्या आतमध्ये असलेल्या अनेक लाभार्थ्यांना विहिरीचे वाटप केले. काही लाभार्थ्यांची तर विहिरी या शेतात मंजूर झाली व खोदली दुसऱ्याच्या शेतात. खुटाफळी येथील मेश्राम यांच्या गट नंबर 40 अ मध्ये मिळालेली विहीर ही गट नंबर 40 क मध्ये खोदल्या गेली. लाभार्थ्यांना 7/12 शासनाच्या योजनेचा लाभ एकदाच घेता येतो, परंतु या अधिकाऱ्याने योजनेचे लाभ घेतलेले पाथर्ड गोडे येथील प्रशांत बसवनाथी यांना लाभ दिला अशा अनेक नावाचा उल्लेख या निवेदनात आहे. या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामात केलेल्या कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी असे निवेदन यवतमाळ येथील कृषी अधिकारी यांना देण्यात आले. यामध्ये जर कोणी संबंधित अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असेल तर त्याच्या विरोधात मनसे कठोर आंदोलन करेल असा इशाराही दिला. नेर पंचायत समितीतील कृषी अधिकारी संजय पवार यांनी विशेष घटक योजनेअंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजना आणि धडक योजनेतील विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याच्या निदर्शनात आले असून या संदर्भात आपल्या मर्जीतील ठेकेदारांनी दारांना जास्तीत जास्त लाभ व्हावा यासाठी त्यांनाच कामे मिळाली पाहिजे यासाठी शेतकऱ्यांची दिशाभूल करून चुकीची माहिती देऊन शेतकऱ्यांना आपल्या मर्जीतील ठेकेदारांना कामे दिली त्यामध्ये शासनाच्या नियमांना फाटा देऊन यामध्ये दोन विहिरीमधील असलेले अंतर 500 फुटाचं बंधनकारक असताना विहीर 200 ते 300 फुटावरच खोदण्याचा पराक्रम या कृषी अधिकाऱ्यांनी केला. तसंच लाभार्थी वेगळा पण विहीर दुसऱ्याच्या शेतात खोदण्याचा पराक्रम देखील या कृषी अधिकाऱ्याकडून करण्यात आलेला आहे. या संदर्भात मी माननीय कृषी विकास अधिकारी यवतमाळ यांच्याकडे रितसर तक्रार केला असून त्यामध्ये मी पुराव्यादाखल 7/12 जोडलेले आहे. तेव्हा माझी या न्यूज चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की अशा भ्रष्ट अधिकाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करून त्यांना नोकरीवरून बडतर्फ करण्यात यावे. नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर.